आता पाहूयात सविस्तर वृत्त. सांगलीच्या कुरळप मध्ये एका आश्रमशाळेतील 7 मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी आश्रमशाळेच्या संस्था चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. अरविंद पवार असं या संस्था चालकाचं नाव असून त्याच्यावर पोक्सो अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाळवा तालुक्यातील कुरळप येथील वारणा मोरणा शिक्षण संस्थेच्या मिनाई प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळेत गेल्या अनेक वर्षांपासून मुलींचं लैंगिक शोषण होत होतं. संस्थापकाच्या कृत्याला मुलींच्या निनावी पत्राद्वारे वाचा फुटली होती. 2 दिवसापूर्वी कुरळप पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांना एक निनावी पत्र आलं होतं. यामध्ये सर्व घटना मुलींनी सविस्तरपणे लिहिली होती. या पत्रामध्ये मुलींनी नराधम पवार यांच्याकडून होत असलेल्या अत्याचारातून आमची सुटका करा अशी आर्त विनवणी केली होती. सदरचे पत्र हाती पोहोचताच निरीक्षक चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर तात्काळ शाळेत साध्या वेशात जाऊन मुलींना विश्वासात घेतले, त्यांच्याकडून सर्व हकीकत जाणून घेतली आणि नराधम पवार याला मांगले ते कुरळप या रस्त्यावर ताब्यात घेतले. आज रोजी कुरळप पोलीस स्टेशनला पूर्वी एक कोणती माहिती प्राप्त झाली होती. त्या माहितीच्या आधारे प्राथमिकदृष्ट्या शहाणीशा केली होती आणि त्या अनुषंगाने आम्ही कुरळप पोलीस सोबत जिल्हा महिला बालविकास अधिकारी तसेच चाईल्ड वेलफेअर कमिटी आणि CDPO आणि इस्लामपूर उपविभागांतर्गत करत असणारे व्यवहार अशा सर्वांनी त्या ठिकाणी संयुक्तरित्या मिनाई आश्रमशाळा एक आश्रमशाळा आपल्या कुरळपमध्ये कार्यरत आहे त्या ठिकाणी जाऊन कारवाई केलेली आहे. सदर कारवाईमध्ये सदर संस्थेचे जे संस्थाचालक आहेत अरविंद आबा पवार ते त्यांची एक सहकारी एक महिला सहकारी त्या ठिकाणी जी महिला वर्कर जी काम करणारी होती त्यांच्या. पोलिसांनी मुलींच्या पालकांना माहिती देताच पालकांनी देखील शाळेकडे धाव घेतली. मात्र शाळेत कोणीच नसल्यानं पालकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी केली. 15 ते 20 वर्षापासून शाळेत आतापर्यंत घडलेल्या इतरही धक्कादायक घटना चौकशी दरम्यान समोर आल्या. या सर्व घटना नराधम पवार यांनी पैशाच्या जोरांवर दाबल्या होत्या. कुरळप हॉस्टेलमध्ये जे आज प्रकार घडलाय तो अरविंद पवार म्हणून नावाचा एक हॉस्टेलचा ट्रस्टचा तो मालक आहे. त्या मालकाने आज जे एक 13-14 वर्षाच्या मुली 18 वर्षाच्या मुली जे हॉस्टेलमध्ये आई वडिलांनी काहीतरी कारणानुसार त्या हॉस्टेलमध्ये ठेवलेल्या मुलींच्यावर अत्याचार एवढा केलाय की त्यांना मुलींच्यावर आज जवळजवळ बरं वर्ष 2 वर्ष झालं तरी त्याच्यावर अत्याचार मुलींच्यावर करते. आज कुरळप पोलीस स्टेशनच्या साहेबांनी PI साहेबांनी जे एवढं काम आम्हाला सुद्धा कौतुक वाटायला लागले साहेबांचे की त्यांनी वाचा फुटली. आज आमच्या मुलीने आम्हाला सुद्धा म्हणजे घाबरून सांगितलं नसेल किंवा कशाच्या तर दबावाखाली त्या मुली असतील त्या मुलींनाच माहीत आता आमच्या मुली सांगतील नंतर पण आम्हाला हे काय माहीत नव्हतं. परंतु जे कुरळप पोलीस स्टेशननं सगळ्या स्टाफनं जे काम केलंय ते खरोखर वाचा फुटल्या. आज आम्हाला सगळ्या पालकांना बोलवून जे आम्हाला माहिती सांगितली मुलींच्या बाबतीत ज्यानं ते काय क्रूर केलं त्या पवारनं तर त्या नराद आम्हाला अशी फाशीची शिक्षा झाली पाहिजे. मी इथून पुढे उद्यापासून गप असणार नाही. कलेक्टर साहेबांना भेटणार, SP साहेबांना भेटणार आणि आम्ही निवेदन देणार. आम्ही आवाज असा उठवणार, मी सगळ्या संघटना बोलवून घेऊन रस्त्यावर उतरणार. त्याला बाहेर आला नाही पाहिजे. जरी बाहेर आला तर आमच्या ताब्यात द्यावा शासनानं किंवा प्रशासनानं पोलीस प्रशासनानं त्याचं काय करायचं ते आम्ही बघतो. पण ह्या नराद आम्हाला फाशीची शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे. शाळेत घडणाऱ्या दुष्कृत्यांची शिक्षकांना देखील कुणकुण लागली होती. मात्र नोकरीच्या भीतीपोटी संस्थापका विरोधात कुणीच बोलायचं धाडस करत नव्हते. काही मुलींनी या घटनेबाबत शिक्षकांना सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शिक्षकांकडून प्रतिसाद न मिळाल्याने अखेर स्वतः पत्र लिहून मुलींनी थेट पोलिसांना घटनेची माहिती दिली. नराधम पवार हा मुलींवर अत्याचार करण्यापूर्वी मुलींना कसल्या तरी गोळ्या खायला देत असल्याची माहिती समोर येत आहे. या कृत्यात या शाळेतील स्वयंपाकीण मदत करत असल्याचा संशय व्यक्त होतोय. त्याच्यावरून जो आहे जे आरोपी आहेत त्या आरोपींना आम्ही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे.
संध्याला गुन्हा दाखल करायची आणि सोबतच इतर जे काही सुरू आहे ती कायद्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि सोबतच यामध्ये आणखीन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जे आहे त्यांना देखील आम्ही यामध्ये कारवाईच्या बाबत माहिती देऊन तिथल्या बाकीच्या इतर गुणांच्या बाबतीत पुढची उचित कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना सांगितलं. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, सांगली.